नमस्कार, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आता बातमी महाराष्ट्राची काळजी वाढवणारी। महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिल नंतरही असाच लागू राहणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। हा लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे। हा लॉकडाऊन कसा राहील, परीक्षा आणि उद्योगासह छोट्या व्यापाऱ्यांचे काय, याचा तपशील 14 एप्रिल नंतर जारी करण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। यानंतर उरलेल्या शंका आणि चर्चांना विराम लावण्यासाठी मुख्यमंत्री जनतेसमोर आले। एकूणच काय की सगळे जण आज अडचणीमध्ये आहेत। सगळ्यांनाच काही ना काहीतरी भोगावं लागते, सोसावं लागते। कोणालाच ही बंधनं ही आनंददायी नाही आहेत, ना तुम्हाला आहेत ना मलाही। मी सुद्धा घरामध्ये राहूनच बऱ्याचशा गोष्टी करतोय, टेलिफोनवरनं करतोय, काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं करतोय। आता सुद्धा आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा महापालिकेचा मला एक आढावा घ्यायचा आहे। तर ही कामं चालू आहेत। वर्क फ्रॉम होम हे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्याने ते चालू ठेवा, नसेल केलं तर चालू करा। ही मोठी अडचणीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ आणि केवळ नाईलाजाने आपल्याला 14 तारखेनंतर किमान 30 तारखेपर्यंत, मी किमान शब्द जाणीवपूर्वक थोडासा जोर देऊन बोलतोय, किमान 30 एप्रिल पर्यंत, या किमानचा अर्थ असा आहे की सगळेजण जर का आपण व्यवस्थित शिस्तीत राहिलो, कुठेही गर्दी केली नाही, अगदी भाजी मंडईत सुद्धा नाही, तर आणि तरच आपण 30 तारखेपर्यंत ह्याच्यात बरीचशी बाजी मारलेली असेल। आणि हा जो काही पुढचा लॉकडाऊन असेल, काही ठिकाणी आपण बंधनं थोडीफार शिथिल करू शकू, त्याची मी तुम्हाला कल्पना देईन, पण काही ठिकाणी मात्र बंधनं ही आहेत त्याच्याहून कडक करावी लागतील, ती करावीच लागतील। हा जर का प्रसार आपण आत्ताच रोखला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही। सोशल मीडियावरून लाईव्ह संवाद साधताना त्यांनी सर्व अफवा थांबवत हा लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले। तसेच यानंतर सुद्धा परिस्थिती नाही सुधारली तर हा लॉकडाऊन वाढू शकतो असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले। आता बातमी थोडी वेगळी। आज संपूर्ण देश लॉकडाऊन आहे, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना आपली कोरोनाची संख्या मर्यादित आहे, परंतु लॉकडाऊनच नसता तर नेमकी परिस्थिती काय राहिली असती। भारताने इतर देशाच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावली उचलली असून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येत आहे। देशात लॉकडाऊन घोषित केला नसता आणि प्रादुर्भाव असलेल्या भागांना वेळेवर सील केले नसते तर कोरोना रुग्णांची संख्या आताच्या घडीला 2 लाखापर्यंत पोहोचली असती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली। देशात फक्त कोरोनाचे 586 रुग्णालय तयार करण्यात आले आहेत। या रुग्णालयामध्ये 1 लाख बेडची व्यवस्था करण्यात आली असंही अग्रवाल यांनी सांगितले। कोरोना साथीच्या अनुषंगानं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळवण्यासाठी 1800 2249 50 किंवा 1667 या निःशुल्क हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागानं केले आहे। आता बातमी जिल्ह्यातील। कोरोनामुळे व्यापार हा पूर्णतः कोलमडून गेला आहे। लॉकडाऊन मधून आणखी 30 एप्रिल पर्यंत वाढल्यामुळे त्यामुळे शहरातील व्यापार हा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। कपडा, हॉटेल, ज्वेलर्स आणि विविध छोटे मोठे व्यापारी सध्या अडचणीत आले आहेत। व्यापारावर ताण तर बराच पडतोय, व्यापार तर नाही आणि खर्च तर चालू आहे। आता ह्याच्यावर शासनाने पण काही मदत पुढे चालून तरी टॅक्स बेनिफिट म्हणा किंवा अजून वेगळ्या प्रकाराने जर काही देत आलं तर फार चांगलं राहील। कारण असं जर चालत राहिलं, सगळे जर व्यापारच मोडला तर आणखी हे वाढेल। लोकांची आजच परिस्थिती एकदम भयानक झालेली आहे, आणखी हे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वाढतील। या लॉकडाऊन बद्दल व्यापाऱ्याची
परिस्थिती अतिशय भीषण आहे. त्याचं कारण असं की व्यापाऱ्यांचा मुख्य व्यवसाय जो असतो म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या कापडाचा, तो हा लग्नसराईचा असतो. म्हणजे मार्च एप्रिल मे हा खरा आमचा लग्नसराईचा एक पिरियड असतो आणि यामध्येच खरा व्यवसाय हा होत असतो. आणि हे लॉकडाऊन जवळपास 15 मार्चपासूनच जवळपास असल्यामुळे या व्यवसायामध्ये खूप असं मोठं व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान हे खूप प्रमाणे सहन करावं लागणार आहे. अनेक जागा या किरायाने असल्याने उद्योग व्यापार चालू झाल्यानंतर किरायचे पैसे द्यायचे कुठून हा मात्र मोठा प्रश्न पडला आहे. याच अनुषंगानं आम्ही शहरातील नामांकित व्यापाऱ्यांशी चर्चा करून एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. सध्या लॉकडाऊनमुळे सगळा व्यवसाय बंद आहे. आमचे हॉटेल व्यवसाय असल्यामुळे, हॉटेल बंद असल्यामुळे सगळं कामगार बसून आहे. त्यांना 3 टाईम जेवणाची व्यवस्था आम्ही सर्व करतो. पण हे लॉकडाऊन लवकर कोरोना मुक्त होऊन आपले देश, आपले राज्य आणि लवकर हे ज्यातनं मुक्तता मिळावे आणि पूर्वीसारखा व्यवसाय आणि व्यवहार चालू राहावे असा अपेक्षा आहे. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी जरी वाढवलेला असला तरी ते जनतेसाठी चांगलं आहे, परंतु व्यापाऱ्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण की या लॉकडाऊनमुळे 75% व्यापाऱ्यांचं उत्पन्न हे घटलेलं आहे. व त्यामुळे दुसरी बाजू अशी की कामगारामध्ये जवळजवळ 70-75% लोक हे बेकार होणार आहेत. झंझार नेता लाईव्ह चॅनलसाठी प्रतिनिधी दीपक जाधव. मोतीरत्न स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर. आता औषधे झाली स्वस्त. 30% ते 70% स्वस्त. जेनेरिक म्हणजे फक्त स्वस्त नव्हे तर उत्कृष्ट दर्जाही आणि गुणकारीही. समान सुरक्षा, समान परिणाम, समान घटक, समान गुणवत्ता. पत्ता: हिना हॉटेल शेजारी जालना रोड बीड, दिघे गार्डन समोर SP ऑफिस बीड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खाली जाजू डोळ्यांच्या दवाखान्याच्या वरती गेवराई. बीड पासून जवळ असलेल्या पालवण गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्स पूर्ण पाळून गावामध्ये प्रत्येक वस्तीवर हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. यासाठी गावचे सरपंच मनोज पवार, ग्रामसेवक बालाजी दहिवाळ, पालवण सज्जाचे तलाठी अनिल तांदळे, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये नागरिकांना जागृत करून बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. माधळमय येथील माजी जिल्हा परिषद सभापती पंढरीनाथ लगड यांनी आपल्या स्वतःची 50,000 रुपयांची FD मोडून 65 गरीब लोकांना किराणा माल वाटप केला. यामध्ये तांदूळ, साखर, तेल, तूरडाळ, मूगडाळ, तिखट, मीठ, हळद, साबण आदींचा समावेश आहे. या सर्व किराणा मालाचा किट तयार करून अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून गावातील गरीब लोकांना वाटप करण्यात आल्या. यावेळी सौ केशरबाई लगड, चंद्रकांत हक्कदार, पोलीस जमादार सोनवणे, गणेश गुरखुदे, रामकिशन तळेकर, लक्ष्मण सर्वदे, अंगणवाडी सेविका गमेबाई, संगीता वखरे, टाकसाळ मॅडम आदी उपस्थित होते. आणि आता बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. काल औरंगाबादला पाठविण्यात आलेले 9 जणांचे रिपोर्ट हे आज निगेटिव्ह आले आहेत. शासन प्रशासन अधिकारी कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहेत आणि काळजी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 1 आष्टीचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्य जनतेची अडचण पाहता राज्य सरकारने रेशन धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेताच त्याची अंमलबजावणी अंमळनेर येथील स्वस्त धान्य दुकानदाराने सोशल डिस्टन्स ठेवीत केली. शासनाच्या नियमाप्रमाणे सध्या वाटप चालू आहे.
शासनाने जे कोरोनाग्रस्त कोरोनामुळे जे नियम लागू केले किंवा जे नियमावली दिली त्याप्रमाणे सध्या वाटप चालू आहे. सोशल डिस्टन्स ठेवून सगळ्यांना माल वाटप चालू आहे. लोकांनी पण काही गर्दी न करता टप्प्याटप्प्याने सगळ्यांना आम्ही बोलू त्यांना धान्य वाटप चालू आहे. अंमळनेर येथे स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र पोकळे यांनी पाटोदा तहसील कार्यालयाचा मोफत तांदूळ येताच तात्काळ हा तांदूळ अंमळनेर येथे आणला आणि गावकऱ्यांना वाटला. अडचणीच्या काळात माणुसकीचा धर्म जागून माणूस वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे हीच खरी मानवता आहे. या विचारांचा पगडा असलेल्या मुगगाव येथील माजी सैनिक अंकुश खोटे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सौताडा गणातील 10 गावातील निराधार वयोवृद्ध घटस्फोटित विधवा अशा 90 कुटुंबांना 1 महिना पुरेल एवढा किराणा सामान तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत वाटप केला. मी सेनेतून निवृत्त झाल्याच्या नंतर भोलेश्वर सेवाभावी संस्थेमार्फत बरेच काही असे उपक्रम राबवले आहेत. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी मोफत वाटप, जनावरांची छावणी, पूर सांगलीतील पूरग्रस्तांना निधी असे बरेच काही उपक्रम राबवले. हे कोरोनाचे देशावर संकट आले असून या संकटातही आपण काही गोरगरिबांना मदत केली पाहिजे अशी इच्छा व्यक्त झाल्यानंतर मी पाटोद तालुक्यातील 10 गावांची निवड केली आणि त्या गावातील जे निराधार कुटुंब आहेत ज्यांना कोणाचा आधार नाही अशा कुटुंबांना 10 गावातील 91 कुटुंबांना 1 महिना जाईल असे राशन व भाजीपाल्यासाठी रोख स्वरूपात 200 रुपये अशी मी मदत घरपोच केलेली आहे. अगोदर देशाची सेवा केली आणि आता संकटात सापडलेल्या निराधारांची सेवा करतो असेही अंकुश खोटे अभिमानाने सांगतात. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी चंद्रकांत पवार अंमळनेर. आणि आता शेवटी बातम्या एक्सप्रेस. पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर लोटांगण घेतले पृथ्वीराज चव्हाण. कोरोनामुळे च्यवनप्राशला मोठी मागणी. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,666. नाशिकमध्ये कोरोनाच्या भीतीनं तरुणाची आत्महत्या. आणि 30 एप्रिल नंतर वाढू शकतो लॉकडाऊन. मुख्यमंत्री, देशात कोरोनाची संख्या 7,447 तर 24 तासात 40 मृत्यू. आणि कुठल्याही दारू विक्रेत्याला ऑनलाईन मद्यविक्रीचा परवाना नाही. पनवेल येथे लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल. आणि लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घातक ठरू शकतो जागतिक आरोग्य संघटना. तर पुण्यामध्ये कोरोनाचे आत्तापर्यंत 29 मृत्यू. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.